नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या एमपीएससी करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण तलाठी, पशुसंवर्धन आणि परिचर या परीक्षेसाठी एक संभाव्य प्रश्न मॅथ आणि बुद्धिमत्ताचे आणले. तर हा प्रश्न आहे, नक्कीच येणाऱ्या पेपरसाठी या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होईल. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचा नक्कीच फायदा होईल. आज एक संभाव्य प्रश्नपत्रिकेचा 40 मार्काचा पेपर अपलोड केलाय. मराठी, इंग्लिश, जीएस आणि मॅथ हे 40 क्वेश्चन 40 मार्काला आहे. त्यामध्ये ईमेल आयडी मेन्शन केल्यानंतर या नेक्स्ट वर क्लिक केलं. मराठीचे 10 क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर इंग्लिशचे 10 क्वेश्चन, त्यानंतर जीएसचे 10 क्वेश्चन आणि मॅथ आणि बुद्धिमत्ताचे 10 क्वेश्चन. यानंतर सबमिट वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा स्कोअर पाहता येणार आहे. स्कोअर किती आहे, त्यानंतर मराठीमध्ये कोणते चुकले कोणते बरोबर आहे, इंग्लिशचे असे 40 क्वेश्चन तुम्हाला पाहता येणार आहे. तरी तुम्ही हा पेपर नक्की सोडवा, नक्की तुम्हाला तुमचा फायदा होईल. येणाऱ्या पेपरसाठी हा पेपर नक्की सोडवा. न्यू व्ह्युअर्स असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉनची बटन क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला डेली अपडेट मिळत राहतील. आज आपण फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, नंबर सिरीज 128, 33, 148. ओके, यामध्ये डिफरन्स 1 आहे, बरोबर. यामध्ये 6, यामध्ये 25, यामध्ये 115. यामधून काही क्ल्यू येत आहे का? काहीच येत नाही. इथं 5 स्क्वेअर आहे पण दुसरा काही क्ल्यू दिसत नाही आहे, येत्या लक्षात. त्यानंतर आता आपण एक दुसरी पाहू, आपण दुसरं लॉजिक लावून पाहू, जमते का तर. 1 × 1, 1 × 1 प्लस 1 स्क्वेअर किती येईल, 1 आणि 1 किती येईल, 2 आलं उत्तर, बरोबर. त्यानंतर 2 × 2 प्लस 2 स्क्वेअर किती येईल, 4 अधिक 4, 8, बरोबर. त्यानंतर 8 × 3 प्लस 3 स्क्वेअर 8 × 3 = 24, 24 × 9 = 33, बरोबर. आलं 33, येत आहे ना 33, बरोबर. त्यानंतर 33 × 4 = 4 33 × 4 = 4 म्हणजे 3 × 121, 3 × 12 = 32, 132 + 16 = 148, बरोबर. आलं उत्तर 148. त्यानंतर 148 × 5 = 5 स्क्वेअर, बरोबर. येत आहे लक्षात, 1, 2, 3, 4 आणि 5, 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर आणि 5 स्क्वेअर. त्यानंतर 150 × 5, 15 × 75 म्हणजे 750, 2 × 5 = 10, 750 × 10 मायनस केलं 740, 740 × 25 = 765, सॉरी किती येईल, 765. हा 5 आहे, हे इथे मी लिहिलं आहे 765, इथेच लिहितो 765 आपलं उत्तर आलं. आलं उत्तर. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम पाहूया. सेकंड प्रॉब्लेम, एका क्लासमध्ये 20 मुलं होते, त्यामध्ये राहुल डावीकडून 6वा, पवन उजवीकडून 7वा, तर त्या दोघांमध्ये किती मुलं बसून होते. ओके, राहुल डावीकडून 6वा, बरोबर, आणि पवन उजवीकडून 7वा, बरोबर. टोटल किती आहे, 20 आहे. 7 आणि 6 किती झाले, 13, बरोबर. 7 आणि 6 = 13, टोटल आहे 20. 20 − 13 = 7, येत्या लक्षात. राहुल डावीकडून 6वा, पवन उजवीकडून 7वा, टोटल आहे 20. 20 − 7 आणि 6 = 13, त्या दोघांमध्ये किती मुलं आहे, दोघांमध्ये म्हणजे पवन आणि राहुल यामध्ये किती मुलं आहे, किती मुलं आहे, तर 7 मुलं बसून आहे. आलं लक्षात, उत्तर काय येईल, 7. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. (63 × 45 + 28 × 6, 3/7). ओके, आता याचा शॉर्टकट
जर हे गणित आपण करत बसलो तर थोडा वेळ लागेल, म्हणजे 63 × 45 करा, बराच वेळ लागेल. तर याचा शॉर्टकटसुद्धा आहे, तो शॉर्टकट आपण पाहूयात. पहिल्यांदा काय करायचं, 6 × 4 करायचं. 6 × 4 किती येईल, 24, बरोबर. त्यानंतर 3 × 5 करायचं, किती येईल, 15. लक्षात. त्यानंतर 6 × 5 30, 6 × 5 30 प्लस 3 × 12, 3 × 4 12, म्हणजे 30 अधिक 12 किती येईल, 42, बरोबर. पहिल्यांदा काय केलं, फर्स्ट फर्स्ट केले, मग दुसऱ्या वेळेस सेकंड सेकंड, म्हणजे लक्षात येईल ना, म्हणजे 6 पहिल्यांदा आहे, 63 मध्ये 6 पहिल्यांदा आहे आणि 45 मध्ये 4 पहिल्यांदा आहे, म्हणून 6 × 4. 63 मध्ये 3 शेवटी आहे, 45 मध्ये 5 शेवटी आहे, म्हणून 3 × 5 केलं, 15 आलं. त्यानंतर 6 × 5 म्हणजे पहिलं आणि शेवटचं, आणि इथे शेवटचं आणि पहिलं, 3 × 4 म्हणजे आलं 24, 42 आणि 15. आता 5 5 जसं तसं लिहायचा, 1 यामध्ये ॲड करायचा, 42 आणि 1 43, 43 चा 3 लिहिला, किती लिहिला, 3, 4 राहिला तसाच हच्च्याला. मग हे 4 यामध्ये ॲड करायचं, 24 अधिक 4 किती येईल, 28, 24 अधिक 4 किती, 28, म्हणजे किती झाले, 2835. हे झालं एवढ्या याचा गुणाकार, 2835. जर तुम्ही करत बसले असते गुणाकार तर थोडा वेळ लागला असता, बरोबर. आता आता पाहू या यांचा गुणाकार. 28 × 6 करायचं, 28 × 6 अधिक 28 × 3/7, 28 × 3/7, बरोबर. 7 ने 28 ला भागितलं, 4 4 3 12, बरोबर. आणि 28 चक 168, 28 × 5 = 140, 140 अधिक 28 = 168, 168 + 12 किती येईल, 180. इथे काय आहे, प्लसचं चिन्ह आहे, म्हणजे इथेसुद्धा काय येईल, प्लसचं चिन्ह येईल. 2835 अधिक 180 म्हणजे 100 आणि 2800, 2900 झाले. 2980 मध्ये 35 ॲड केले, किती येईल, 3015. उत्तर काय येईल, 3015. आलं लक्षात काय केलं, पहिल्यांदा फर्स्ट डिजिट फर्स्ट डिजिट, त्यानंतर सेकंड डिजिट सेकंड डिजिटचा गुणाकार म्हणजे 15, त्यानंतर फर्स्ट डिजिट लास्ट डिजिट म्हणजे हे, आणि सेकंड डिजिट फर्स्ट डिजिट म्हणजे 3 × 12. नंतर हे असं आलं, म्हणजे हे सांगितलं, 5 जसं तसं लिहिला, 1 याच्यात ॲड केला, मग 3, मग 4 इकडे ॲड केला, 28. त्याच प्रकारचं हे येतं आहे, सिम्पल. आणि इतकं म्हणजे तुम्ही फास्ट करू शकता, जसं प्रत्येक गोष्ट लिहायची गरज नाही, हे वाली स्टेप लिहायची गरज नाही. जितक्या फास्ट आपण गणित करू तितक्या फास्ट आपला पेपर जास्त सोडवून होईल आणि जास्त मार्क मिळेल. त्यानंतर सगळे स्वर म्हणजे ऑवेल्स आणि सगळे व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट सोबत असेल तर लखनऊ या शब्दापासून किती शब्द तयार करता येईल, बरोबर. आता लक्ष द्या, यामध्ये स्वर कोणकोणते आहे, ओ आहे, बरोबर. त्यानंतर यू आहे, यू आणि ओ हे काय झाले, स्वर झाले, बरोबर. आणि कॉन्सोनंट कोणते आहे, यल सी के यन आणि डब्ल्यू हे काय कॉन्सोनंट आहे, बरोबर. आता काय म्हणते, सगळे स्वर आणि सगळे व्यंजन सोबत असेल तर लखनऊ या शब्दापासून किती, म्हणजे आता हे किती, 5 × 2 = 7 आहे. 7 चा आपण एक बॉक्स काढून घेऊ, 1 2 3 4 5 6, हे 7 चा बॉक्स झाला. यांचं म्हणणं आहे, प्रश्नाचं काय म्हणणं आहे, हे दोन्ही सोबत पाहिजे. जर यू इथं असेल तर ओ इथं पाहिजे, ओ इथे असेल तर यू इथं पाहिजे, आणि हे 5 सोबत पाहिजे, म्हणजे यल सी के एन डब्ल्यू हे 5ही सोबत पाहिजे. मग यामध्ये इंटरचेंज चालेल, जर इथे डब्ल्यू असेल तर इथे के चालेल, इथे सी चालेल, हे असं इंटरचेंज चालेल. फक्त हे 5 सोबत पाहिजे आणि हे 2 सोबत पाहिजे. आलं लक्षात. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की किती शब्द तयार करता येईल. तर पहिल्यांदा हे 2 आहे, या 2 फॅक्टोरियल करायचे, म्हणजे या 2 ला आपण इकडे
एक इकडे असं इंटरचेंज करू शकतो, बरोबर. गुणिला हे पाच आहे, एक दोन तीन चार पाच, या पाचचं पाच फॅक्टोरियल करायचं. का करायचं की आता लक्ष द्या, बॉक्सच्या ह्याच्यात सांगतो, या पाचपैकी कोणता पण एक इथे बसेल, मग इथे एक बसल्याच्यानंतर इथे किती राहील, चार, इथे किती राहील, तीन, इथे दोन आणि इथे एक, बरोबर. पाच चार तीन दोन एक, यू ओमध्ये इथे दोनपैकी एक कोणता बसेल, इथे एक शेवटचा उरेल, म्हणजे दोन गुणिला एक म्हणजे काय झालं, दोन फॅक्टोरियल, म्हणजे इथचं उत्तर काय येईल, दोन. त्यानंतर पाच चार तीन दोन एक म्हणजे काय झालं, पाच फॅक्टोरियल, बरोबर. म्हणून हे डायरेक्ट लिहिलं मी, पाच चोक वीस, वीस त्रिक साठ, साठ दोन्ही 120, म्हणजे 120, 120 दोन्ही 240, बरोबर. आता यामध्ये रिपीट कोणी आहे का, म्हणजे यल यल डबल आहे का, सी सी डबल आहे का, नाही आहे, एक एकच आहे सगळीकडे, म्हणून उत्तर आपलं 240 येईल. जर रिपीट असतं तर डिव्हाइड बाय आपल्याला ते रिपीटेड वर्ड करावे लागले असते, ओके. त्यामुळे 240 शब्द तयार होतील लखनऊपासून जेव्हा स्वर एकत्र आणि व्यंजन एकत्र असेल तेव्हा, ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. जर कोणता प्रॉब्लेम समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करू शकता, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आणि व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम नंबर मी डिस्प्ले करेल, त्यावर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. 01235 पासून किती तीन अंकी नंबर तयार करता येतील. तीन अंकी नंबर तयार करण्यासाठी काय, तीन बॉक्स पाहिजे, बरोबर. तीन बॉक्स हे किती आहे, तीन आणि तीन सहा आहे. पण आपण पहिल्या स्थानी झिरो लावतो का, नाही लावत, म्हणजे पाचपैकी एक कोणता तरी येईल, बरोबर. पाचपैकी एक कोणता तरी इथे बसेल, कारण की झिरो बसणार नाही. मग उरले किती, पाचच उरले, एक इथे गेला, सहापैकी एक इथे गेल्याच्यानंतर उरले किती, पाच. म्हणजे या पाचमध्ये कोणते येईल, एक दोन तीन चार पाच, या पाचपैकी कोणता पण एक इथे बसेल, बरोबर ना. आता या पाचमध्ये कोणता बसेल, इथे एक कोणता जो जाईल तो सोडून जे उरलेले या सहापैकी पाच आहे त्यापैकी एक इथे बसेल, बरोबर. इथे कोणता येईल, एक आणि दोन, सहामधून दोन गेले, चार उरले, चारपैकी एक इथे कोणता तरी बसेल, म्हणजे पाचा पाचा पंचवीस, पंचवीस चौक 100, म्हणजे तीन अंकी नंबर किती तयार होतील, तर 100 तीन अंकी नंबर तयार होतील, किती, 100, ओके. आलं उत्तर तुमचं लक्षात, तसंच चार अंकी देऊ शकतात, तसंच पाच अंकी देऊ शकतात. आता एक होमवर्कला क्वेश्चन देतो, चार अंकी क्वेश्चन किती तयार करता येतील याच संख्येपासून, या संख्येपासून किती चार अंकी शब्द नंबर तयार करता येतील, ओके. मी तीन अंकी नंबर सांगितलं, तुम्ही चार अंकी नंबरचं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ओके. एका व्यक्तीने सावकाराकडून 8000 रुपये 5% व्याजाने घेतले, तर 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होते हे आपल्याला विचारलं. 5/100 म्हणजेच 5%, बरोबर. केल्याच्यानंतर किती येईल, 5 जर 100 भागितलं, 1/20 येईल, बरोबर. शॉर्टकट सांगत आहे मी, फॉर्म्युलानुसार येतेच, पण आपण शॉर्टकट पाहू, बरोबर. 20 लिहायचं, 20 + 1 = 21. का 21 अधिक का केलं, कारण की आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. हे किती आहे, अमाऊंट आहे 5%, म्हणून 20 = 21 होणार आहे. 20 रुपये घेतले एका व्यक्तीने सावकाराकडून, 20 रुपये घेतले 5% व्याजाने, तर एका वर्षाचं ते किती होईल, 21 रुपयेच होईल ना. 20 रुपयाचे 21 रुपये झाले, बरोबर. दुसऱ्या वर्षी 20 = 21, तिसऱ्या वर्षी 20 = 21, बरोबर. सॉरी 21, ओके. टोटल किती येईल, 8000. गुणाकार 20 × 20, 20 × 20 किती आले, 8000, बरोबर ना. 20 × 20 400, 400 × 20 म्हणजे 8000. आता याचा गुणाकार किती येईल, 9261 येते, बरोबर. 9261. आता 21 × 21 वर्ग सगळ्यांनाच माहीत असते, 441 गुणिला 21, 21 एक, 21 × 2 राहिले, 21 × 84, 84 × 2 86, 8, 21 × 84, 84 × 8 92, 9 × 2 9261. आता हे काय झालं, इथं पहा प्रश्नात, पहा एका व्यक्तीने सावकाराकडून 8000 रुपये घेतले, किती घेतले, 8000 रुपये.
तीन वर्ष, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, तीन वर्षानंतर किती झाले? 9,261 रुपये झाले. तर चक्रवाढ व्याज किती राहील? 1,261 रुपये. 1,261 रुपये काय झालं? चक्रवाढ व्याज झालं. येत आहे लक्षात? आता आपण नेक्स्ट पाहू. हे शॉर्टकट आहे डायरेक्ट. अजून जर शॉर्टकट पाहायचा राहिला तर अजून एक अशाच म्हणजे अशा प्रकारचं गणित अजून कोणत्या मेथडनं सॉल्व करता येईल ते सुद्धा दाखवतो. ओके, हे कंपाऊंड इंटरेस्टची एक मेथड झाली. कंपाऊंड इंटरेस्टची सेकंड मेथड आपण पाहूया. ओके, या पेजवर पाहू. 8,000 रुपये, 8,000 रुपयाचे 5% आपल्याला पहिल्यांदा काढायचे. 100चे 5% किती? 5 रुपये. 1,000चे हे ओरली करायचं, हे मी तुम्हाला समजण्यासाठी देत आहे. 1,000चे 5% किती? 50 रुपये. 8,000चे किती होईल? 400 रुपये. 8,000चे 5% किती होईल? 400 रुपये. इथपर्यंत समजलं? ओके, त्यानंतर फर्स्ट इयरला 400 रुपये आले, 400 रुपये व्याज. 8,000चं फर्स्ट इयरला 400 रुपये व्याज. सेकंड इयरला 400 रुपये व्याज तर येईलच, पण सोबत या 400वरसुद्धा व्याज लागल. त्याचा अर्थ होतो चक्रवाढ व्याज, व्याजावर व्याज. या 400वर 5% म्हणजे किती होईल? 400चे 5% 20 रुपये. आलं लक्षात? 5×4=20. त्यानंतर थर्ड इयरला 400 रुपये तर हे लागेलच, बरोबर. 8,000वर 5% 400 रुपये हे लागेल, पण सोबत या 400चे 5% किती? 20 रुपये. या 400चे 5% किती? 20 रुपये. हे कोण्या 400 झाले? या. आणि या 400चे 5% 20 रुपये. आता या 20 रुपयावरसुद्धा हे 5% लागेल, ते म्हणजे 1 रुपया, बरोबर. आता याची टोटल 400 आणि 400, 800 आणि 1,260 रुपये म्हणजे याचंसुद्धा उत्तर 1,261 आलं. यांनासुद्धा उत्तर 1,261 आलं. दोन्ही मेथड तुम्हाला सांगितल्या, दोन्ही मेथड सोप्या आहे. अजून एक तिसरी मेथड असते, ती फॉर्मुलाची असते, पण त्या फॉर्मुलापेक्षा हे सोपा जाईल असं मला वाटते. आता यामध्ये जर कोणाला गुणाकाराचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी ही नका करू, ही वाली करा, कारण की यामध्ये गुणाकाराचं काही नाही आहे, बरोबर. दोन्ही मेथड, आशा करतो तुम्हाला दोन्ही मेथड समजल्याच असेल. जर समजल्या असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करा. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. एका टाकीमध्ये 108 लिटर दूध होते. यामधून 3 वेळा 18 लिटर दूध बाहेर काढले आणि तितकंच पाणी मिक्स केलं तर टाकीमध्ये पाणी किती आहे हा प्रश्न आहे, बरोबर. 18 लिटर पाणी होतं, सॉरी, 108 लिटर दूध होतं, 18 लिटर दूध काढलं म्हणजे 1/6 इतकं दूध काढलं, बरोबर ना. 1/6 इतकं दूध काढलं, 1/6 इतकं पाणी टाकलं, म्हणजे पहिल्यांदा 6 होतं, आता 5 राहिलं. हे फर्स्ट टाईम झालं, बरोबर. आता सेकंड टाईमसुद्धा 18 लिटर काढलं, 18 लिटर दूध काढलं, 18 लिटर पाणी टाकलं, म्हणजे 1/6. हे लक्षात येतं? मी 1/6 काय केलं? 18/108 म्हणजे 108 लिटर पूर्ण दूध होतं, त्याच्यातलं 18 लिटर काढलं, 18 लिटर टाकलं, म्हणजे ते 1/6 झालं. 6×5 झालं. थर्ड टाईम 6×5 झालं, बरोबर. याचा गुणाकार जसा आपण आता कंपाऊंड इंटरेस्टमध्ये केला तसं 216. याचा गुणाकार 125, 5 क्यूब 125, 6 क्यूब 216. आता आपल्याला 216 काम आहे का? नाही आहे. आपल्याला कितीचं काम आहे? 118 काम आहे. म्हणून याचे हाफ केले. हाफ किती येईल? 108. जर याचे हाफ केले तर याला का नाराज करायचं? कारण की या दोघांचं कनेक्शन आहे आणि या दोघांचं कनेक्शनमध्ये याला हाफ केले 62.5 आलं, बरोबर. आता शिल्लक किती राहिलं? 62.5 दूध शिल्लक राहिलं. 108 लिटरमध्ये 62.5 लिटर दूध शिल्लक राहिलं. आपल्याला विचारलं टाकीमध्ये पाणी किती आहे, टाकीमध्ये पाणी किती आहे? 108 - 62.5, बरोबर, म्हणजे 70. 38 आणि 7 45.5 लिटर पाणी शिल्लक राहिलं टाकीमध्ये. दूध हे 108 लिटरचं पूर्ण दूध होतं, त्याच्यातलं शिल्लक राहिलं 62 लिटर. 108 म्हणून 62 मायनस केले, 45.5 लिटर
वाटर शिल्लक राहिलं म्हणजे पाणी शिल्लक राहिलं, आलं लक्षात? त्यानंतर आठवा प्रॉब्लेम, ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, सी इक्वल टू डी. विचारलं फर्स्ट कन्क्लुजन विचारलं बी इज ग्रेटर दॅन सी, म्हणजे बी हा सीपेक्षा मोठा आहे का? आहे. हे डायरेक्ट दिसतच आहे आपल्याला, बी हा सीपेक्षा मोठा आहे म्हणजे फर्स्ट कन्क्लुजन बरोबर. ए इक्वल टू डी हे इथे का? सी इक्वल टू डी आहे म्हणजे इथे डी येईल, सीच्या जागी डी येऊ शकते कारण की सी इक्वल टू डी आहे. म्हणजे ए बी डी म्हणजे ए इक्वल टू डी आहे का? नाही. म्हणजे हे चुकीचं, म्हणजे आपलं कन्क्लुजन फर्स्ट फक्त बरोबर येणार, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम, दोन नाणे फेकल्यानंतर एक हेड येण्याची संभाव्यता काय हे आपल्याला विचारलं. आपण नाण्याचे दोन लेक्चर घेतले आहे, कॉईनचे, कॉईनच्या प्रोबॅबिलिटीचे, त्याच्यात एक शॉर्टकटसुद्धा सांगितलं आणि एक आपली बेसिक मेथडसुद्धा सांगितली. दोन नाणे फेकल्याच्या नंतर शॉर्टकट सांगतो आता मी, कारण की बेसिक मेथड तिथे सांगितलीच आहे. दोन नाणे फेकले, वन टू वन हे आपला फॉर्मुला, बरोबर. हेड झिरो वन टू, टेल वन झिरो वन टू, बरोबर. हे झालं टेल, हे झालं हेड. विचारलं काय? एक हेड येण्याची संभाव्यता काय, बरोबर. हेडच्या लाईनमध्ये चेक करायचं, हेडच्या लाईनमध्ये एक कुठे आहे? इथे आहे. एक एकच्या वर काय? हे झालं आपला बेस, हे म्हणजे आपले उत्तर. एकच्या वर काय? दोन आहे, म्हणजे आपलं उत्तर दोन येईल. पण दोन उत्तर येईल का? नाही. दोन भागीला चार करावं लागेल. आता चार म्हणजे काय? तर हे दोन नाणे फेकले, दोन नाणे फेकल्याच्या नंतर आपली सॅम्पल स्पेस, आपल्या संभाव्यता किती तयार होईल? चार. आपण टू रेस टू पॉवर टू का घेतलं? दोन हा बेस असतो आणि दोन म्हणजे हे दोन नाणे फेकले. जर तीन नाणे फेकले असते, टू रेस टू पॉवर थ्री आलं असतं, म्हणजे आठ. आता किती आलं? चार आलं, म्हणजे दोन भागीला चार म्हणजेच वन बाय टू हे आपली संभाव्यता झाली. संभाव्यता काय झाली? वन बाय टू. आपली बेसिक मेथड काय आहे? एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. ओके, वर्ड हे व एक हेड येण्याची संभाव्यता, एक हेड इथे आहे, एक हेड इथे आहे, म्हणजे या दोन ठिकाणी आहे. कितीपैकी दोन ठिकाणी आहे? चारपैकी दोन ठिकाणी आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? वन बाय टू, बरोबर. तुम्हाला जी सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करा. आपले कॉईनचे दोन लेक्चर अपलोड झाले आहेत, ते नक्की पहा. हे असे प्रॉब्लेम नक्की सॉल्व होतील, ओके. त्यानंतर काल एक कार्डचं म्हणजे पत्त्याचंसुद्धा, पत्त्याच्या संभाव्यतेचेसुद्धा आपण लेक्चर अपलोड केलं आहे, तेसुद्धा तुम्ही पहा. हे सिलॉगचं प्रॉब्लेम, लास्ट प्रॉब्लेम, सम ए आर सी, ओके, बरोबर. सम ए आर सी, त्यानंतर सम सी आर डी, सम सी आर डी, त्यानंतर सम डी आर ई, डी ई, बरोबर. सम ए आर सी, सम सी आर डी आणि सम डी आर ई, बरोबर. तिन्ही आपण हे जे तीन सेंटेन्स दिले होते त्याच्यावरून हे डायग्राम तयार केली, आलं लक्षात? आता कन्क्ल्युजन, सम डी आर ए, सम डी आर ए आणि डीचं कनेक्शन आहे का? कुठे? कुठेच नाही, त्यामुळे पहिलं चुकलं. सम ई आर डी, ई आणि डी कनेक्शन आहे का? आहे. आणि इथे समसुद्धा आहे, बरोबर. सम डी आर ई स्टेटमेंटच आहे आणि त्याचा रिव्हर्स म्हणजे सम ई आर डी, म्हणजे हे बरोबर. त्यानंतर सम ए आर ई, ई आणि ई या दोघांचं कनेक्शन कुठं आहे का? नाही आहे, म्हणजे हे चुकीचं. म्हणजे फक्त कन्क्लुजन सेकंड आपलं बरोबर येईल, कन्क्लुजन सेकंड बरोबर येईल, ओके. हे आपले झाले आजचे 10 क्वेश्चन. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर डिसलाईक करत असेल तुम्ही तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा का डिसलाईक केलं, म्हणजे ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच गाईज, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.